सहानुभूती ज्यावेळेला देशभरामध्ये निर्माण झाली होती, त्यावेळेला राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका घेतल्या गेल्या, पंडित जवाहरलाल नेहरूला जेवढं बहुमत नव्हतं मिळालं, इंदिरा गांधीला जेवढं बहुमत नव्हतं मिळालं, त्याच्यापेक्षा जास्त बहुमत देशातल्या जनतेने राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला त्या कालावधीमध्ये दिलं होतं। प्रफुल्लभाई त्यावेळेला 1,425 जास्त जागा इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या त्या कालावधीमध्ये आलेल्या होत्या। 5 वर्ष ते सरकार चाललं, बोफोर्सच्या नावाने विरोधकांना ते बदनाम केलं आणि 1989 साली या देशामध्ये ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंगांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार त्या कालावधीमध्ये आलं ते सरकार केवळ एका पक्षाचं नव्हतं, त्या सरकारला अनेकांनी त्या कालावधीमध्ये पाठिंबा दिला। थोडंसं 10 वर्ष ते अलीकडे जातो, आणीबाणीच्या नंतर या देशामध्ये एक वेगळी राजकीय स्थिती ज्यावेळेला निर्माण झाली त्याही कालावधीमध्ये 1 वर्ष मुदतवाढ लोकसभेला मिळाली आणि 1977 सालामध्ये ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीला देश सामोरं गेला, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष या देशांतील एका पक्षामध्ये विलीन झाले। विरोधी पक्ष कोणकोण होते? जनता पक्ष होताच, समाज जनसंघ होताच, समाजवादी पक्षही होता, कम्युनिस्ट या कालावधीमध्ये होते। सर्व जे जे काही राजकीय पक्ष काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये जन्माला आले होते, स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये या देशामध्ये जे जे काही पक्ष स्थापन झाले काँग्रेस पक्षाचा आणि इंदिरा गांधींचा पराभव करण्यासाठी हे सर्व राजकीय पक्ष विलीन झाले। त्या कालावधीमध्ये जनता पक्षाचं बहुमत आलं, मोरारजीभाईंचं सरकार त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झालं आणि आपल्यापैकी अनेकांना जर काही आठवत असेल त्या पिढीतल्या काही सहकाऱ्यांना द्विसदस्याच्या नावाने जनता पक्षामध्ये एक वाद निर्माण केला। तो वाद निर्माण कुणी केला? सोशालिस्ट म्हणजे समाजवादी पक्षाने। द्विसदस्यमध्ये तरी नेमकं काय? जनता पक्षामध्ये विलीन झाल्याच्या नंतर ज्यांची ना जनसंघाशी कायम राहिलेली आहे तो वाद त्या कालावधीमध्ये निर्माण झाला आणि त्या कालावधीमध्ये प्रचंड बहुमताने आलेलं सरकार, इंदिरा गांधींच्या स्पष्टपणाने विरोध दिलेलं कौल असलेलं सरकार काही अल्पावधीच्या कालावधीमध्येच त्यावेळेला कोसळलं आणि चरण सिंगाच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रस्थापित झालं। त्या सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी झाला। ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये जनता पक्ष सरकारमध्ये आलेला होता त्याच चौधरी चरण सिंगाच्या सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी झाला आणि स्वर्गीय चव्हाणसाहेब महाराष्ट्राचे नेते, द्रष्टे नेते, सुसंस्कृत महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय चव्हाणसाहेब त्या मंत्रिमंडळामध्ये उपपंतप्रधान म्हणून त्या कालावधीमध्ये सहभागी झाले। मध्यवर्ती निवडणुकानंतरच्या कालावधीमध्ये आल्या, ते चित्र 1989 सालामध्ये घडलं। विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल कमिशनची अंमलबजावणी केली, पण देशभरामध्ये ज्यावेळेला अडवाणींच्या रथयात्रा सुरू होत्या त्या रथयात्रा थांबवल्याच्यामुळे त्यावेळेला इतरांनी पाठिंबा काढला आणि मग ते सरकार त्या कालावधीमध्ये कोसळलं। ते सरकार कोसळल्याच्या नंतर चंद्रशेखरांचं सरकार त्या कालावधीमध्ये अस्तित्वात आलं। विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारला सुद्धा पाठिंबा भारतीय जनता पक्षाचा होता। विश्वनाथ प्रताप सिंग ज्यांचं सारं राजकीय आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये गेलं त्यांच्या सरकारला सुद्धा त्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आणि त्यानंतर चंद्रशेखरांचं जे सरकार आलं त्या सरकारला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला। तरुण तुर्क म्हणून चंद्रशेखरांची भूमिका 1971 कालावधीमध्ये घेतली होती। इंदिरा गांधींच्या नेतृत्वावरती टीका करत तरुण तुर्क म्हणून चंद्रशेखर आणि मोहन दारिया काँग्रेस पक्षामधून बाहेर पडले होते। ते ज्यावेळेला चंद्रशेखर या देशाचे पंतप्रधान झाले त्याला पाठिंबा दिला काँग्रेस पक्षाने। काँग्रेसवरती ती वेळ आली आणि तो पाठिंबा त्या कालावधीमध्ये दिला गेला। ते सरकार केवळ 6 महिन्यामध्ये पाडण्यात आलं। राजीव गांधींच्या घरावरती पाळत ठेवली गेली 2 सैनिकांनी, म्हणूनच काँग्रेस पक्षाने तो पाठिंबा काढला आणि 91 साली या देशाला मध्यवर्ती निवडणुकीला सामोरं जावं लागलं। दुर्दैवाने निवडणुकीच्या मध्यासच राजीव गांधींची तामिळनाडूच्या परिसरामध्ये हत्या झाली आणि त्याच्यानंतर निवडणुका लांबल्या। ज्यावेळेला दादा 1991 साली देशभरामध्ये सर्वाधिक मताने रामविलास पासवान निवडून आले होते आणि क्रमांक 2 देशात आणि क्रमांक 1 महाराष्ट्रामध्ये कोण तर का निवडून आलं होतं तर त्याचं नाव आहे अजित पवार। त्याचा आज आवर्जून उल्लेख या ठिकाणी या निमित्ताने मी करू शकतो। 91 साल प्रफुल्लभाई, आजपासून 33 वर्षापूर्वीचा कालखंड, तरुण नेतृत्व त्या कालावधीमध्ये, तुम्ही पण त्यावेळेला लोकसभेमध्ये निवडून आलात, दादाही त्यावेळेला निवडून आले आणि 5 लाखापेक्षा जास्ती फरकाने लोकसभेवरती निवडून जाण्याचा विक्रम त्यावेळेला अजितदादांनी केला। पण नरसिंहरावांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार प्रस्थापित झालं, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की डावी विचारसरणी कार्ल मार्क्स या वादा या विचारावरती, रशियन विचारावरती कम्युनिस्ट पक्ष या देशामध्ये स्थापन झाला
नरसिंहरावच्या नेतृत्वाखालच्या सरकारला पाठिंबा कोणी दिला? कम्युनिस्टांनी सुद्धा दिला, डीएमकेनी सुद्धा दिला, देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा त्या कालावधीमध्ये दिला, आणि 91 ते 96 पर्यंत ते सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता होत असतानाच भिन्न विचारसरणीचे, परस्पर विरोधी असलेले राजकीय विचारसरणीचे राजकीय पक्ष सुद्धा देशाच्या स्थैर्यासाठी सरकारमध्ये सहभाग घेऊ शकतात. हे केवळ 2 जुलैला महाराष्ट्रामध्ये घडलं असं नव्हेच तर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 96 सालामध्ये निवडणुका झाल्या, अल्प कालावधीसाठी वाजपेयी साहेबांचं सरकार आलं, ते गेलं, त्यांनाही पाठिंबा अशा भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी त्या कालावधीमध्ये दिला. देवेगौडांचं सरकार आलं, त्या सरकारला सुद्धा काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये पाठिंबा दिला. फारसं सरकार त्या कालावधीमध्ये चालू शकलं नाही. इंदरकुमार गुजराल साहेबांचं सरकार आलं, ते सुद्धा काय फारसं चालू शकलं नाही. आणि म्हणूनच 96, 98, 99 अशा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पंचवार्षिक निवडणुका 15 वर्षांनी व्हायच्या होत्या, त्या दर 2 वर्षांनी त्या ठिकाणी लोकसभेच्या मध्यावरती निवडणुका या देशामध्ये आल्या. अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं, परंतु स्पष्टपणाचं बहुमत कुठलाही एका राजकीय पक्षाला न मिळाल्यामुळे भिन्न भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी एकत्रित त्या कालावधीमध्ये आले. हे देशाच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं. नितीश कुमार आज इंडिया आघाडीचे एक प्रमुख नेते म्हटले जातात, ते त्या सरकारमध्ये होतेच, वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये. ममता बॅनर्जी आज प्रखरपणाने टीका करतात, त्या सुद्धा त्या सरकारमध्ये होत्या. शेख अब्दुल्ला आज मोठ्या प्रमाणावरती फारूक अब्दुल्ला बोलतात, ते सुद्धा त्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. याच्यामुळेच भिन्न, मी मगाशी सातत्याने जे म्हणतोय, वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे वेगवेगळे राजकीय पक्ष सुद्धा सरकारमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळू शकतं. 2004 सालामध्ये युपीएचं सरकार आलं, 99 मध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार आलं. त्याही सरकारमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आज डीएमके काँग्रेस पक्षाचा एक आधार दक्षिणेमध्ये आहे, तो डीएमके सुद्धा पक्ष त्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झालेला होता. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की केवळ अघटितच काहीतरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये घडलंय असं सातत्याने सांगण्याचा जो काही प्रयत्न केला जातो आहे, त्याचं उत्तर आज या ठिकाणी आपण क्रीम ऑफ राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी आहेत. ज्यावेळेला जनतेमध्ये आपण जातो त्यावेळेला ही भूमिका आपण त्या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आघाडीचं राजकारण कधी आलं? पूर्वी मुंबई राज्य होतं, संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960 साली अस्तित्वात आलं. 62 सालापासून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. स्वर्गीय चव्हाण साहेब पहिले राज्याचे मुख्यमंत्री झाले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. चीनचं आक्रमण झालं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चव्हाण साहेबांना केंद्रामध्ये संरक्षण मंत्री केलं आणि वसंतराव नाईकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार दीर्घकाळ त्या ठिकाणी राहिलं. 72, 62, 67, 72 इथपर्यंत काँग्रेसचं एक हाती सरकार या राज्यामध्ये. पण 77 ला ज्यावेळेला आणीबाणीच्या नंतर काँग्रेसचं सरकार देशातलं गेलं, त्याला राज्यामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली, त्याला काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली होती. जशी फूट 1969 सालामध्ये पडली होती काँग्रेस पक्षामध्ये, इंदिरा गांधींनी नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती पदाचे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणींचे ठरले होते, त्याच्या विरोधामध्ये जाऊन व्ही व्ही गिरींना ज्यावेळेला उमेदवार केले, ते निवडून सुद्धा त्या कालावधीमध्ये आले. काँग्रेस पक्षाचं प्रचंड बहुमत देशभरामध्ये असताना सुद्धा इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षाच्या ठरलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेदवार त्या कालावधीमध्ये उभे केले आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. 77 सालाच्या नंतर सुद्धा काँग्रेसमध्ये विभाजन झालं. ब्रह्मानंद रेड्डी चव्हाण साहेब यांचा काँग्रेस पक्ष, मग इंडियन नॅशनल काँग्रेस इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष. 78 च्या निवडणुकीला ज्यावेळेला या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याला चव्हाण साहेब प्रेस या ठिकाणी असेल तर त्यांनी व्हिज्युअल्स घ्यावं आणि मग प्रेसनी कृपा करून बाहेर जावं अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी करतो. आणि 78 सालामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो, त्याला काँग्रेस पक्ष इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष स्थापन झालेला होता. चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, वसंतदादा पाटील साहेब, सारी बुजुर्ग मंडळी एका बाजूला होती. आणि 1978 साली ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले,
त्याला दोन्ही काँग्रेसला जवळपास 60-62 आसपास जागा 67 आसपास जागा मिळाल्या. आणि जनता पक्ष जो एकसंघ त्या कालावधीमध्ये होता, ज्या जनता पक्षामध्ये जनसंघ सुद्धा होता, त्यांना जवळपास 90-92 आसपास जागा त्या कालावधीमध्ये मिळाल्या. प्रश्न पडला सर्वांच्या समोर की आता जनता पक्षाला राज्यामध्ये सरकार स्थापन करून द्यायचं का, जे काँग्रेसचे दोन विचारसरणी त्या ठिकाणी झालेले त्या दोन काँग्रेसनी एकत्रितपणाने यावं. स्वर्गीय चव्हाण साहेब, इंदिरा गांधी यांनी एकत्रितपणाने निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला आणि वसंतदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं. नाशिकला तिरपुडे त्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रामध्ये रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचं संयुक्त सरकार त्या कालावधीमध्ये. म्हणजे महाराष्ट्रातल्या संयुक्त सरकाराची सुरुवात 1978 साली झाली. त्याच्यानंतर मग दादांचं सरकार गेलं, पवार साहेबांनी त्याला पुनर्स्थापन केलं आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुरचं सरकार त्या कालावधीमध्ये आलं. ते सुद्धा पवार साहेबांच्या सोबत गेलेले आमदार आणि जनता पक्षाचं पूर्णपणाने पाठबळ, ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष सुद्धा होता, त्याच्यात कम्युनिस्ट पक्ष सुद्धा होता, भारतीय जनता पक्ष सुद्धा त्या कालावधीमध्ये होता, असं पुलोचं सरकार 78 आसपास राज्यामध्ये अस्तित्वात होतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1978 सालापासून आघाडीच्या सरकारची सुरुवात त्या कालावधीमध्ये झाली. 80 साली पुन्हा एकदा या देशामध्ये इंदिरा गांधी आल्या, काँग्रेसचं सरकार त्यावेळेला पवार साहेबांचं सरकार बरखास्त झालं आणि तिथून काँग्रेस पक्षाने सलग पैसा विजय त्या ठिकाणी मिळवला आणि 85-90 ते 95 पर्यंत या राज्यात एक हाती काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. पण 95 सालामध्ये ज्याला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत त्या ठिकाणी मिळालं. खर सरकार आपण त्या कालावधीमध्ये स्थापन करू शकलो असतो, मी सुद्धा त्याला विधिमंडळामध्ये निवडून आलेलो होतो. 78 आमदार काँग्रेस पक्षाचे त्यावेळेला निवडून आले होते. पण 45 महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला प्रथमच 45 अपक्ष आमदार त्या कालावधीमध्ये निवडून आले आणि मग मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार आलं. 99 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, स्वाभिमानाच्या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, त्यावेळेला सुद्धा मध्यावर्ती निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं गेलो. काँग्रेस पक्षाने अत्यंत जहरी टीका शिवसेना भाजपवरती पक्षावरती केली नाही, पण सर्वाधिक टीका जर का 1999 विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जर काय सर्वाधिक कोणावरती झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरती प्रचंड प्रमाणावरती टीका त्या कालावधीत झाली. निवडणुकीचे निकाल लागले, काँग्रेस पक्षाला 75 जागा मिळाल्या, आपल्याला 58 जागा मिळाल्या, इतर काही वेगवेगळे विचारचे समविचारचे पक्ष होते त्यांना काही जागा त्या ठिकाणी मिळत गेल्या. सरकार कोणाचंही स्थापन होऊ शकलं असतं. देशामध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार त्याला अस्तित्वात आलेलं होतं, पण महाराष्ट्रामध्ये विलासरावांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार त्या कालावधीमध्ये स्थापन झालं. माझ्या सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की आता महाराष्ट्राला सुद्धा आघाडीच्या सरकारची अपरिहार्यता देशासारखीच निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. विस्ताराने मी एवढ्यासाठी सांगतोय की आता निवडणूक आयोगा पुढे त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे. राज्यभरामध्ये आपल्या नेतृत्वावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि असा आभास सातत्याने ज्याला निर्माण केला जातो की सत्तेसाठी अजितदादांनी निर्णय घेतला, तसं नाही. या देशाच्या आणि राज्याच्या स्थैर्याला भिन्न राजकीय विचारसरणीचे लोक विचारसरणीचे पक्ष एकत्रितपणे येऊन सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं हा इतिहास महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 2004 2009 2004 ला तर प्रफुल्लभाई आमच्या सर्वांचं शल्य आहे. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याच्या नंतर ज्यावेळेला दोन राजकीय पक्षाची आघाडी होते, दोन राजकीय पक्षाची युती ज्यावेळेला होते, त्याला स्पष्टपणाने अलिखित ठरलेलं असतं ज्याच्या जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थापना झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री होण्याची पहिल्या प्रथम सुवर्ण संधी त्या कालावधीमध्ये आली होती. का गेली, का घालवली, कशामुळे गेली याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आज सलग या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवरती असता याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका असेल. मग दादा तुम्ही मुख्यमंत्री झालात असता म्हणून भय निर्माण झालं की काय मला करू शकतो. तुम्ही त्यावेळेला दिल्लीमध्ये होतात, तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण याचं महाराष्ट्राच्या जनतेला द्यावंच लागेल आणि तुम्ही द्यावं अशी आग्रही माझी तुम्हाला विनंती. राजकारणामध्ये ज्यावेळेला अशा पैसे 7 माणसात उमटत राहतात, क्रियाप्रतिक्रिया उमटत राहते,
टीका टिप्पणी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला स्पष्ट नेमकं काय घडलं याची सांगण्याची वेळ जर का आली तर ती सांगण्याची स्पष्टता आपल्याला त्या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे. 2004-2009 आघाडीचं सरकार, मी सतत आजीदादा म्हणत आलो, आपल्यालाही माहिती आहे की विलासराव कोयलेशन गव्हर्नमेंटचे सर्वाधिक उत्तम मुख्यमंत्री. आघाडीचं सरकार कसं चालवायचं उत्तम पद्धतीने, जसं पवार साहेबांनी पुलंचं सरकार चालवलं तसं विलासरावांनी लोकशाही आघाडीचं सरकार चालवलं, अतिशय उत्तम पद्धतीने चालवलं. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी चालवलं, अशोक चव्हाण यांनी सुद्धा आघाडीचं सरकार व्यवस्थितरित्या चालवलं. परंतु काल परवाच वक्तव्य झालं, पृथ्वीराज चव्हाण 2010 सालामध्ये आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याही बाबतीमध्ये मी बोलेनच, याचं कारण असं की तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलस्थान जाणीवपूर्वक कमकुवत कसं होईल, टीकेला कसं सामोरं जावं लागेल, याच गोष्टीचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. मी परा म्हटलं त्याच्यावरती त्यांनी उत्तर एवढंच दिलं की माझं स्टेटमेंट बालिशपणाचं आहे. माझं स्टेटमेंट बालिशपणाचं नाही, माहितीवरती त्या कालावधीमध्ये आलेल्या अनुभवावरती आधारित असलेलं ते स्टेटमेंट. मला आठवतं दादा, टीकेचे प्रहार तुमच्यावरती सुरू झाले, टाइम्स ऑफ इंडियातून तुमच्यावरती लेखणी फार चालवली गेली. त्यावेळेला खरं आपल्या पक्षांनी दादांची बाजू मांडायला पाहिजे होती. का मांडली नाही प्रफुल्लभाई तुम्हाला सांगावं लागेल. एक दिवस मुद्दा म्हणून सांगतो, एक दिवस रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालयाचं भूमिपूजन होतं. त्यावेळचे गृहमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील साहेब भूमिपूजनाला येणार होते, मी पालकमंत्री होतो. पण 8 वाजता आम्ही दोघे जण मुंबईवरून निघणार होतो. सकाळी 7 वाजता दादांनी मला बोलवलं. मी आज पहिल्यांदा सांगतोय, आतापर्यंत मी कुणाला बोललो नाही. 7 वाजता मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मी आज राजीनामा देणार आहे. का देणार आहे का नाही त्याच्याबद्दलचं विश्लेषण सांगितलं. पण मी त्यांना सांगितलं की दादा, मी तुमच्या पायापेक्षा वयाने मोठा आहे, पण मी तुमच्या पायाला हात लावतो, तुम्ही राजीनामा एकटे नका देऊ, तुम्ही किमान केंद्रीय नेतृत्वाच्या कानावरती घालून राजीनामा द्यावा अशी मी त्यांना विनंती केली. तो निर्णय त्यांच्या आणि माझ्याखेरीज प्रफुल्लभाई कोणाला माहीत नव्हता. मी अलिबागला आर.आर. पाटील साहेबांच्या सोबत गेलो, मी आलो मंत्रालयामध्ये, सगळे मंत्री आपापल्या दालनामध्ये होते आणि दादांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली. त्यावेळेला हालचाल झाली सचिवालयात मंत्रालयात की अजित दादांची प्रेस कॉन्फरन्स का होते आहे, कारण त्यावेळेला दादांचा प्रेसचा संवाद काय खूप काय व्हायचा नाही. पण दादांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि दादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवगिरीवरती त्या ठिकाणी गेले. काय काय झालं काय काय नाही त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये ते सगळं झालंच. मला आठवते प्रफुल्लभाई, दादांचंही लक्षात येईल की त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तुमच्या भेटण्यासाठी आसुसलेले होते. मी शब्द मराठी भाषेतला योग्य रीतीने बोलते, आसुसलेले होते आणि आतुरलेले होते. अनेकांच्या मार्फत त्यांनी तुम्हाला निरोप दिले, मी तुमच्या जवळचा असल्यामुळे मलाही निरोप दिले. तुमची आणि त्यांची भेट जवळपास आम्ही नक्की केली आणि तोपर्यंत तुमचा राजीनामा मंजूर झाल्याचं कलकत्त्याला जाहीर झालं. त्याच्यामुळे ती भेटच झाली नाही. ती जर का भेट झाली असती किंवा त्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भूमिका घेतली असती, अनेक वेळेला दोन राजकीय पक्षाचे ज्यावेळेला सरकार येतात आणि एखादं नेतृत्व पटत नाही त्याला आपण सांगू शकलो असतो आम्ही सरकारच्या बाहेर पडतो, सरकारला आम्ही पाठिंबा देतो, काँग्रेस पक्षाला नेतृत्वामध्ये बदल करावा लागलाच असता. परंतु दुर्दैवाने ती भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली नाही आणि मग ते सरकार त्या ठिकाणी राहिलं आणि त्याच्यानंतर पुढे काय काय झालं त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आरोप झाले, कोणा कार्यालयातून ती माहिती त्या ठिकाणी देण्यात आली, भुजबळ साहेबांवरती झाले, माझ्यावरती झाले, दादांच्यावरती झाले. 70,000 कोटी रुपये हा शब्दप्रयोग त्या कालावधीमध्ये आला. उदयजी तुम्ही या ठिकाणी आहात, तुम्ही त्याला एका वाहिनीचे प्रमुख होता. 70,000 कोटी रुपये शब्द कसा आला, 1952 सालापासून ते 2012 सालापर्यंत सिंचनावरती झालेला सगळा खर्च 70,000 कोटीचा होता. 52 ते 2012 जायकवाडी उजनीपासून गोसीखुर्दपासून ते सगळी महाराष्ट्रातली धरणं याला झालेला खर्च 2012 सालापर्यंत 70,000 कोटीचा होता. त्यातले 15,000 कोटी रुपये आस्थापनावरती खर्च झाले होते, 17,000 कोटी रुपये हे भूसंपादनावरती खर्च झाले होते आणि प्रकल्पावरती खर्च झाले होते जवळपास 30 ते 35,000. आरोप झाला. एखादी गोष्ट 100 वेळा बोलल्याच्यानंतर त्याच्यात काही तथ्य आहे अशा पैकीचं त्या ठिकाणी बोललं गेलं. 0.1 सिंचन झालं तयार असं सांगितलं गेलं,
लाखो हेक्टर जमीन ओलिता खाली आली. महाराष्ट्रातलं कृषी मालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणावरती वाढलं. पण टीकेचं लक्ष दादानं केलं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदीने उभी राहिली ती अजितदादांच्या मुळे उभी राहिली. म्हणूनच दादांवरती लक्ष केंद्रित करून ती टीका करण्याचा प्रयत्न त्या कार्यामध्ये झाला. त्यावेळेला त्यांना त्याच्यामध्ये यश आलं. आज अनेक अनेक गोष्टी सांगितल्या जातात. निवडणूक आयोगापुढे सुनावणी त्या ठिकाणी सुरू आहे. गेल्या आठवड्यातल्या सुनावणीला आम्ही उपस्थित होतो. सांगण्यात आलं अजितदादांनी पक्ष स्थापन झाल्यापासून फक्त पदं भोगली. तुम्ही सगळे माझे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी आहेत. म्हणेल दादा 99 मंत्री झाले, 2004 मंत्री झाले, 2009 मंत्री झाले, 2010 उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा राजीनामा दिल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले, नंतर परत उपमुख्यमंत्री झाले, परत विरोधी पक्षनेते झाले. दादांचा आणि संघटनेचा दुरान्वय संबंध नाही असं निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलं. माझ्यासारख्या 30 वर्ष जवळून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ते कधी पटू शकत नाही. तुमच्यापैकी कोणाला पटते का? दादाने जे काही काम केलं ते संघटनेसाठीच काम केलं. मला आठवते 1999 भुजबळ साहेब ज्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, पुण्याला ज्यावेळेला आपलं राज्यस्तरीय अधिवेशन झालं, त्याला आम्ही सगळेजण बदलवतो हो, कारण मी पण मंत्री झालो होतो. दादांनी सूचना केली सर्वांनाच, आम्ही सगळेजण होतो. प्रफुल्लभाई तुम्ही पण होतात, भुजबळ साहेब होते, आर आर पाटील साहेब होते, दिलीपराव तुम्ही पण होतात. आणि दादांनी सांगितलं की आता भुजबळ साहेबांचा राजीनामा झाल्यावर बबनराव पाचपुते अध्यक्ष होतील. मी काय सांगतोय, संघटनेतली धुरा या राज्यामध्ये कशी कशी दिली गेली ते आपल्याला सांगू इच्छितो. बबनराव पाचपुतेचा कालखंड संपला आणि आर आर आबांना त्यावेळेला महाराष्ट्राच्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आबा होते ग्रामविकास मंत्री म्हणून. आर आर आबांना त्यावेळेला ग्रामविकास खातेही ठेवलं आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केलं. कुणी केलं? ते अजितदादांनी केलं. 2004 ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर गेलो त्याला सर्वाधिक क्रमांक 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या कालावधीमध्ये मिळाल्या. आबा मंत्री झाल्याच्या नंतर अरुणबाई गुजरातींच्याकडे नेतृत्व द्यावं अशी दादांची सूचना. अरुणबाईंचा टर्म संपल्याच्या नंतर पिचड साहेबांना प्रदेशाध्यक्ष करावं दादांची सूचना. पिचड साहेबांचा कालखंड संपल्याच्या नंतर भास्कर जाधव त्याला पक्षात होते, मंत्री होते, त्यांना अध्यक्ष करावं अशी दादांची सूचना. आणि 2014 नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराजय झाला फक्त 22 मतांनी आणि मी ज्यावेळेला राजीनामा देण्याची मंत्रिपदाची राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली त्याला प्रदेशाध्यक्ष तू हो असं सांगणारे सुद्धा अजितदादा. त्यातला मधला एक किस्सा राहिला 2008 ज्यावेळेला पिचड साहेबांची टर्म संपली त्याला मला अध्यक्ष करण्याचा प्रफुल्लभाई निर्णय झाला. 28 नोव्हेंबरला आपली चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार होती आणि 26-11 दुर्दैवी प्रसंग झाला आणि आर आर आबांचा राजीनामा झाल्याच्यानंतर आबा थेट तासगावला निघून गेले. दादा आणि मी बसलो. मी दादांना सांगितलं की आबांसारखा कार्यकुशल नेता असला पाहिजे. विनायकराव मिटे आज हयात नाही. दादांनी त्यांना हेलिकॉप्टर दिलं, विनायकराव मिटे गेले आणि आबांना मुंबईला आणलं आणि माझ्याऐवजी आदरणीय आबा त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. मी काय तुम्हाला विस्ताराने सांगतोय, निवडणूक आयोगापुढे त्या ठिकाणी मागणी करत असताना अजितदादांनी संघटनेमध्ये काही काम केलं नाही असं सांगणाऱ्यांना मला सांगायचं आज अजितदादांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला ते मला आज आवर्जून या ठिकाणी सांगायचं. ही सगळी जणनगणे राजकीय दृष्ट्या या राज्यामध्ये होत असताना प्रभावीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये मांडली गेली. पक्ष आणि संघटन आणि सरकार उभं करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेलं योगदान कोण त्या ठिकाणी विसरू शकत नाही. 19 सुद्धा आपण राज्यामध्ये आलो, सरकार आलं. ते कधी आलं? नंतर आलं. आज सांगितलं जातं की जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा अजितदादांनी त्यांच्याजवळ युती करणं म्हणजे महापाप आहे असं सांगितलं जातं. वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरती सांगितलं जातं, वेगवेगळ्या कार्यक्रमावरती सांगितलं जातं. तुम्ही सगळेजण ते 19 साक्षीदार आहात. 2019 निवडणूक कशी झाली? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढले, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलं. निवडणुकीचा निकाल आला, 105 भारतीय जनता पक्ष, 56 शिवसेना. म्हणजे युतीला स्पष्टपणाचा कौल राज्यामध्ये आलेला. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले असं नाही,
तर निम्मे आमदार शिवसेनेच्या विरोधामध्ये सुद्धा निवडून आले. म्हणजे कहून आपला 54 आमदारांना दिला जाताना अर्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि अर्धा शिवसेनेच्या विरोधात. राज्यामध्ये सत्ता झाली, नंतर बदल झाला, महाविकास आघाडीचं सरकार आलं, काँग्रेसनी सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारला पाठिंबा दिला, हे सुद्धा अघटितच आहे. आम्ही पाठिंबा दिला, उद्धवजींचं सरकार त्या कालावधीमध्ये आलं. भारतीय जनता पक्ष हिंदुत्व, शिवसेना हिंदुत्व, मग आम्हाला शिवसेना त्या कालावधीमध्ये चालली, काँग्रेस पक्षाला सुद्धा शिवसेना चालली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झालं. पण त्याच्या आधी पहाटेचं नाही तर सकाळी 8 वाजताचा शपथविधी झाला. त्याची कारण मीमांसा दादांनी 5 तारखेला सांगितली. आणि का थोडंफार माझ्याकडनं राहिलं तर प्रफुल्लभाई तुम्ही संध्याकाळी सांगावं अशी तुम्हाला पुन्हा विनंती आहे. आणि मग त्याच्यानंतर काय काय घडलं ते आपण सर्वजण ज्ञात आहोत. टीकेचं लक्ष केलं गेलं, एक भूमिका सतत दादांच्याकडे याच पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि त्याच्यातूनच शक्तीस्थळ असलेल्या नेतृत्वाच्या बद्दल वेगवेगळे प्रवाह सातत्याने निर्माण केल्याच्यामुळेच अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. महाविकास आघाडीचं सरकारही चालू राहिलं, नंतर शिवसेनेमध्येच मोठ्या प्रमाणावरती फूट झाली, नवीन सरकार आलं. पुन्हा काय घेऊन मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण इथे सगळे आमदार बसलेले आहेत आणि जे आज सोबत नाही ते पण त्यावेळेला होते. दादांच्या आज कार्यालयामध्ये बैठक झाली आणि सगळ्या आमदारांनी, त्यावेळेच्या प्रदेशाध्यक्षही सगळ्यांनी एकत्रितपणाने सगळ्यांच्या सह्यांचं निवेदन तयार केलं. जे आज असं म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारेचा एकच माणूस आहे तो ठाण्याच्या परिसरामध्ये, त्यांची पण सही झाली आणि सगळ्यांनी म्हणून दिला. आणि त्यावेळेला प्रफुल्लभाई तुम्ही दादा जयंतरावांच्या अध्यक्षतेखाली तिघांची कमिटी नेमली गेली आणि भाजपबरोबर चर्चा करण्याची मुभा झाली. पण त्याच्या आधीचा किस्सा एक महत्वाचा आहे, तो मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. 2014 सालामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या अगोदरच मी प्रदेशाध्यक्ष होतो, भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, दादा होते. निकालाच्या दिवशीच आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच प्रफुल्लभाईंना आणि मला सूचना देण्यात आली की भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचं घोषित करा. निकाल पूर्ण हाती आलेले नव्हते, 1 वाजता आणि निकाल हाती आले 4 वाजता पूर्णपणाचे. आणि आम्ही ते त्यावेळेला होते जीचे संपादक आणि आम्ही त्यावेळेला जाहीर करून टाकलं की भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे. त्यांनी मागितला नव्हता पण आम्ही दिला. आणि महाराष्ट्रामध्ये ते सरकार त्या कालावधीमध्ये आलं. आणि त्याच्यानंतर कुणीतरी दावा करतं की मी त्यावेळेला अलिबागला एक बैठक बोलवली भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्यासाठी, मी प्रदेशाध्यक्ष होतो म्हणून ती बैठक मी नव्हती बोलवली, केंद्रीय नेतृत्वाने मला सांगितलं होतं साहेबांनी की आमदार निवडून आलेले आणि पराभूत उमेदवार यांची अलिबागला एक शिबिर घ्यावं. ते अलिबागला त्या ठिकाणी झालं. नार्वेकर जे आता विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी शिबिर झालं आणि त्यावेळेला चर्चा झाली. 2016ला मला आणि दादांना सांगण्यात आलं की सरकार आपल्याला सरकारमध्ये सहभागी व्हायचं. आज पहिल्यांदा सांगतो जे सरकार सहभागी होणार होतं त्याच्यात दादाही सहभागी होणार नव्हते आणि मी होणार नव्हतो. चर्चा झाल्या, 7-8 महिने चर्चा झाल्या, लोकसभेची जागा ठरल्या, मंत्रिपद ठरली, खाती ठरली, पालकमंत्रीपद ठरलं. शेवटच्या क्षणाला काही कारणाच्यामुळे ते सरकार त्यावेळेला बंद झालं. नाहीतर 2017मध्येच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संयुक्त सरकार या महाराष्ट्रामध्ये 2017मध्येच आलं असतं. पण ते जमलं नाही म्हणूनच कर्जतला त्यावेळेला याच रॅडिसनमध्ये आपलं शिबिर झालं आणि तिथून एक दिशा घेऊन आपण कामाला लागलो. आज त्याच रॅडिसनमध्ये आपलं शिबिर आहे. नवी दिशा घड्या तेच वेळ नवी, या दिशेने आता आपल्याला फुटकी वाटतात त्या ठिकाणी. काही गोष्टीला योगायोग असतात, नियती असे योग आपापच घडत असते. त्यावेळेला सुद्धा मी प्रांताध्यक्ष आणि आताही मी प्रांताध्यक्ष. योग असतात, कदाचित इथे असतील, पण आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात नवी ऊर्जा नवी उर्मी घेऊन आपल्याला उद्याच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी वाटचाल करायची. पण 2 गोष्टी आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपण ठेवणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकतंय की ही सगळी टीकाटिप्पणी होत असतानाच टीकेचं लक्ष दादा आहे. सरकार आपण स्थापन केलं, 5 तारखेला एमएटीचा मोठा मेळावा झाला,
आणि प्रफुल्लभाई मला माहिती नाही पण महिना दीड महिना आपण थांबलो. तुम्ही दोघांनी आदेश दिलेत मला की मंत्र्यांना घेऊन आपल्याला भेटायला जायचं आहे, आपण भेटायलाही गेलो. तुम्ही दोघांनी आदेश दिलेत मला आमदारांना घेऊन भेटायला जायचं आहे, आपण भेटायलाही गेलो. का गेलो, कशासाठी गेलो, कोणामुळे गेलो तुम्ही दोघे सांगू शकता, मी नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी सांगायला लागतील. पण महिनाभर आपण थांबलो, त्यामुळे काही जी काय आपण एक अशी झेप घेतली होती त्याला थोडासा कावेन आपण ब्रेक लागला. दादा, तुमच्या प्रशासन कौशल्याबद्दल कोणी काय बोलू शकत नाही. आज ट्रिपल इंजिन सरकार, काही त्यांना आणखीन काहीतरी वेगवेगळे नाव देतात, त्याच्याबद्दल मी आता काय बोलू इच्छित नाही. कारण मी काय बोललो तर खूप राग येतो काहींना, पण त्याला इलाज नाही की जे खरं आहे ते सत्य आहे ते बोललं गेलं पाहिजे, आणि ते बोलल्याशिवाय दुसरं काय असू शकत नाही. पण सर्वात जास्ती खटकलं कालच्या युक्तिवादामध्ये काही भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली. जसं पहिल्या त्या दिवशीच्या युक्तिवादामध्ये मांडलं की दादा तर संघटनेचा काही संबंध नाही, मी खुलासा केला टाळाच्या गदरामध्ये आपण भूमिका मांडली, तसं काल दुर्दैवाने मांडलं गेलं. एक शब्द त्या ठिकाणी मांडला गेला, दादा इज कावड. कावड या शब्दाचा मराठी अर्थ खूप तसा तिखट आहे, पण तो तिखट अर्थ मला तुम्हाला सांगावाच लागेल, कारण तोपर्यंत तुमच्यातलं रक्त उसळणार नाही. कावड या शब्दाचा अर्थ भेकड. अजित दादाला भेकड म्हणणारा पहिला माणूस या जगामध्ये जन्माला आला, आणि ते काल त्या ठिकाणी युक्तिवादाच्या मांडण्या केलं, तुम्हाला मान्य आहे. अरे अजित दादा जर का भेकड असते तर हे सरकार करण्याची हिंमत दाखवू कोण शकले नसते. सरकार स्थापन करण्याची हिंमत फक्त आणि फक्त अजित पवार दाखवू शकतो आहे. त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज तुमच्या आमची सर्वांची त्या ठिकाणी आहे. कृतीमध्ये आपण दाखवून देऊया. आता उत्तरामध्ये भाषणामध्ये हे बोलण्यापेक्षा कृतीमध्ये आपण दाखवून देऊया की दादांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी कसा आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली. त्याच्यासाठी ते 2 दिवसीय नवपर्व घड्याळतेच वेळ नवी. कालानुरूप व्यवस्थेमध्ये बदल होत राहतात. एक पर्व असतं, एक कालखंड असतो, एक एक कालखंड. त्या कालखंडातून एक सर्वाधिक एक नवीन विचार त्या ठिकाणी होत असतात. एका गोष्टीचा मला खचितच उदयाचा अभिमान आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची साक्ष मी एवढ्यासाठीच काढतो आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक क्रेडिबिलिटी म्हणजे मराठी भाषेत विश्वासार्थ असणारा नेता कोण, त्याचं नाव अजित पवार. दिलेला प्रत्येक शब्द सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदारापर्यंत आणि राजकीय पक्षाच्या बरोबर ती सुद्धा आघाडी किंवा युती करत असताना दिलेला शब्द पाळणारा नेता महाराष्ट्रात कोण, माझं उत्तर तुम्ही दिलं. ह्या एका गोष्टीतूनच आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी कळू शकताय. याच पद्धतीचे आरोप आणि टीका टिप्पणी केली जाईल. आयोगाची सुनावणी लांबली जाते आहे का लांबली जाते आहे, न्यायालयीन बाब असल्यामुळे मी फारसं काय बोलणार नाही. पण बऱ्याच वेळेला मी उपस्थित होतो. आता 4 तारखेला आहे माझा, नाही ते लोकसभेचं अधिवेशन आहे, त्यामुळे मी तिथेच आहे. तेव्हा अजून काय काय ऐकायला लागेल सोमवारी, अजूनही युक्तिवाद अपुरा राहिला आहे, त्याच्यानंतर आपला युक्तिवाद त्या ठिकाणी होईल. पण मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण प्रगल्भ आहात. ज्या अर्थी 53 पैकी 43 आमदार दादांच्या पाठीमागे उभे राहतात, संघटनेमध्ये काम केलं नसतं इतक्या आमदारांचं पाठबळ पाठीमागे उभं राहिलं नसतं, ते केवळ त्या काम केलं म्हणूनच राहतं. प्रत्येक विधानसभा सदस्याला माहिती आहे की त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अजितदादांनी काय पद्धतीने काम केलंय याची जाण आणि जाणीव प्रत्येक माझ्या विधानसभा सदस्याला त्या ठिकाणी असल्यामुळेच दादांच्या पाठीमागे उभं राहण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतला. मतदारसंघामध्ये काय प्रतिक्रिया उमटेल याचा जराही न विचार करता आमदारांची ताकद आणि शक्ती उभी राहिली याच्यातच त्या नेतृत्वाने गेला 31 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये जे काय काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून काय काम केलं ते तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी ज्ञात आहे. म्हणूनच एक वेगळ्या वळणावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आहे आणि महाराष्ट्रात राजकारण सुद्धा एका वळणावरती आलेलं आहे. खरं आहे की आज मतदार त्याच्या मनामध्ये शंका आहेत, कारण काही पक्ष सत्तेमध्ये आहेत आणि विरोधामध्ये आहेत, त्याच्यात आपणही आहोत.
आरक्षणाच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक तऱ्हेचं वेगळं वातावरण आहे. एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतोय, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या कायद्याच्या कसोटीवरती टिकणार दिलं गेलं पाहिजे, ही आपली त्या ठिकाणी भूमिका आहे. त्याच्याबद्दलही बोललं गेलं. दादा, तुमचं एक असं आहे की तुमची प्रत्येक हालचाल राजकीय बातमी होती. तुम्हाला खरा आजार झाला, डेंग्यू आजार झाला, तरी म्हणाले दादांना राजकीय आजार झाला. तुम्हीच बोललात, पण तुम्ही बोलला नसता तरी महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे अजित दादा असल्या आजाराचं सोंग करणारा नेता नाही, जे आहे ते स्पष्ट सांगणार नेता, रोखठोक बोलणं, स्पष्टपणाने बोलणं, ते कोणाला भावेल न भावेल याचा विचार त्या ठिकाणी करत नाही. पण मला खूप या गोष्टीचं समाधान आहे दादा, की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यावेळेला आपण फिरलात, आपण बीडला गेला, धनंजय मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आयोजन केलं, कोल्हापूरला आपण गेलो, हसन मुशीफ साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजन केलं, बारामतीला तुम्ही गेलात, बारामतीकरांनी तुमचं स्वागत उत्स्फूर्तपणे केलं, पुण्यनगरीने पुण्या शहराने आजवर कोणाचं स्वागत केलं नाही, पण ते अजितदादांचं केलं. क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता ही एका दिवसात तयार होत नसते, त्याला दीर्घकाळ प्रतीक्षा असते, दीर्घकाळ योगदान त्या ठिकाणी असतं. ते योगदान त्यांच्या कामाच्या रूपाने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं, त्याच्यामुळे बदललेल्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकल्या. निवडणूक आयोगाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निकाल, निवडणूक आयोगाने वेळेवर दिले निकाल, त्यामुळे प्रफुल्लबाई म्हणतात, धनंजय मुंडे सांगतात की निकाल आमच्या बाजूला लागेल. त्याच्यावरती टीकाटिप्पणी केली जाते की पेपर फुटला, आणि पेपर फुटला म्हणून प्रफुल्लबाईंनी किंवा धनंजय मुंडेंनी सांगितलं, मी सांगितलं पेपर फुटलेला नाही, पेपर हा ओपन आहे. त्याला मैदानी परीक्षेला किती मार्क आहेत ते 50 आहेत, तोंडी परीक्षेला किती आहेत तर 25 आहेत, आणि इतर परीक्षेला लेखीला किती आहेत तर 25 आहेत. या सगळ्याची एकत्रित बेरीज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तेवढी आहे, म्हणून प्रफुल्लबाई सांगतात की निकाल हा आपल्या बाजूनेच लागेल, तो कायद्याच्या कसोटीवरती. फक्त एकच तुम्हाला आणि मला करावं लागेल, निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर खूपच काही ना काहीतरी सुरू होईल. कोण ग्लिसरीन लावून रडेल, कोण आणखीन काय काय सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेला मात्र आपल्याला आत्मविश्वासाने जनतेच्या समोर ही भूमिका सांगावीच लागेल की घेतलेला निर्णय योग्य होता, तो अदृश्य हाताने दिलेला निर्णय नाही, तर कायद्याच्या कसोटीवरती दिलेला निर्णय आहे हे जनसामान्यांमध्ये सांगण्याची जबाबदारी समोर बसलेल्या आपल्या सर्वांची आहे. आणि ते आता जवळच आहे, कारण आज ना उद्या सुनावणी संपेल आणि मग निकाल लागेल, आता पुन्हा त्याच्यावरती म्हटलं जाईल. प्रफुल्लबाई असंच म्हणाले आणि काल युक्तिवादामध्ये मांडलं गेलं की प्रफुल्लबाईंनी निवडणूक आयोगाचा निकालाची तारीख सांगितली. आता हे सगळं सतत या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असल्यामुळेच आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. नंतर आपण दिवसभरामध्ये आपला कार्यक्रम आहे, उद्याही आहे, आणि उद्या समारोपाचं भाषण दादांचं त्या ठिकाणी होणार आहे, त्याला नवी दिशा नवी ऊर्जा घड्याळ तेच वेळ नवी, वेळ नवी आलीच येतच असते, चक्र हे सतत फिरत राहत असतं, आणि त्याच्यातून ठामपणाने नेतृत्व जे उभं राहत असतं त्याच्या पाठीमागे शक्ती उभी करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आज आपण इंडियाचे घटक आहोत, राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी आहोत, विकासाच्या कामाला दादांनी प्रचंड प्रमाणावरती चालना त्या ठिकाणी दिली, विधानसभा मतदारसंघाच्या आमदार महोदयांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होत आहेत, कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे. पण या संबंध आघाडीच्या सरकारमध्ये काही वेळेला काही गोष्टीची मर्यादा येतात, पण त्याच्यावरती सुद्धा अनेक वेळेला बोललं जात असतं. एखाद दोन दिवस नसले दादा तरी सुद्धा म्हणतात की दादा रुसले अमक तमक, म्हणजे दादा आज एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण केंद्रबिंदू झालं असल्यामुळेच प्रत्येक गोष्टीवरती त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्यापैकी टीकाटिप्पणी होईल. माझी जमलेल्या माझ्या सर्वच प्रमुख सहकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की या सगळ्या समज गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करणाऱ्या शक्तीच्या विरोधामध्ये नेमकं आपलं खरं नाणं जे 100 नंबरी नाणं आहे त्या नाण्याच्या पाठीमागची बाजू योग्य कशी आहे ही सांगण्याची जबाबदारी आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये घ्यावी लागेल, हेच मला फक्त प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी सांगायचं होतं. सखोलपणाने विचार त्या ठिकाणी मांडले जातील, 3-4 मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे, संध्याकाळचा समारोप प्रफुल्लबाईंच्या भाषणातून त्या ठिकाणी होणार आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुद्धा त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो,
सुधाकर खारे आणि त्यांच्या टीमने आपली व्यवस्था केली. काही चुकला असेल कमी असेल मीच माफी मागतो कारण मी रायगडचा आहे. पण तुम्ही सगळेजण कारण आपण आता कुटुंब म्हणून बॉन्डिंग म्हणून पक्ष म्हणून एकत्रित आलेलो आहोत आणि उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी ती दादांनी त्यांच्या शिरावरती तुमच्या विश्वासावरती घेतलेली आहे. त्याला मजबूत करण्याच्या कामाला आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी लागायचं आहे. एवढंच या प्रसंगी या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना सांगतो. 2 दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये आपण इथे पूर्ण वेळ उपस्थित राहायचं आहे. आता माझं संपल्याच्यानंतर आम्ही सगळे खाली येणार आहोत. सर्वांनीच पूर्ण वेळ ऐकावं. उद्याचा सुद्धा 9 वाजता सुरू होणार आहे. सकाळी 8:30 दादांच्या समवेत सगळ्यांचाच ब्रेकफास्ट आहे. मी काही सुद्धा देतो. बरोबर 9 सकाळी सुरू होईल. आजचा पहिला दिवस थोडंसं दाणे येण्यात उशिरा येण्यात होऊ शकला पण उद्या सकाळी 9 शिबिर होईल. त्याला दादा खाली बसलेले असतील त्याला ते बसलेले असतील प्रफुल्लभाई असतील त्याला आपण सगळेजण असाल असा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो. संध्याकाळी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे नंतर पत्रकार परिषद होईल पण नंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे.